राहणाऱ्या नीता कुलकर्णी आणि प्रशांत कुलकर्णी या दृष्टिबाधित दाम्पत्याची 12 वर्षांची मुलगी अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. जुई कुलकर्णी असं या चिमुरडीचं नाव आहे. पुण्यातील विमाननगर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. मात्र पोलिसांनी अजूनही या मुलीचा शोध घेतलेला नाही. पोलीस यंत्रणा निष्क्रिय असल्याची सध्या आहे चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि अशी टीका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. आपण पाहतोय पुण्यातून ही एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. पुणे शहरामध्ये राहणाऱ्या नीता कुलकर्णी आणि प्रशांत कुलकर्णी या दृष्टिबाधित दाम्पत्याची 12 वर्षांची मुलगी ही अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी आहेत भाजपच्या चित्रा वाघ. चित्राताई, आपण पाहतोय की दृष्टिबाधित दाम्पत्य आहे, त्यांची 12 वर्षाची मुलगी ही बेपत्ता आहे, मात्र पोलीस यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीये, शोध घेत नाहीये, काय सांगाल? अतिशय गंभीर अशी घटना आहे. 12 वर्षाची मुलगी त्या ठिकाणी बेपत्ता झाली. 8 दिवस उलटून गेलेत विमाननगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखवून, पण अजूनही त्या मुलीचा शोध लागलेला नाही. राज्यात एकंदरीतच मिसिंगचं प्रमाण वाढतंय. काल मी नाशिकमध्ये होते, एका दिवसामध्ये 4 मुलींचं अपहरण त्या ठिकाणी करण्यात आलंय. म्हणजे अशा पद्धतीच्या घटना या वारंवार घडतायत. स्वतः गृहमंत्र्यांनी विधानसभेमध्ये राज्यातल्या 25,000 महिला गायब झाल्याची कबुली दिली, महिला आणि मुली. पण याच्यावरती तुम्ही कार्यवाही काय करणार हे मात्र काही अजून सरकारकडनं स्पष्ट झालेलं नाहीये. नक्की या मुलींचं काय होतंय? मी वारंवार हा प्रश्न उपस्थित केला की काही ह्युमन ट्रॅफिकिंगची कुठल्या टोळ्या सक्रिय झाल्यात का? आणि त्याच्यामुळे कायदे हे कमजोर नाही आहेत, पण कायद्याची अंमलबजावणी करणारे मात्र नक्की कमजोर आहे, म्हणजेच पोलीस यंत्रणा. असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. या विमाननगर पोलीस स्टेशनचा जो डीसीपीचा चार्ज आहे तो सुद्धा ऍडिशनल डीसीपींकडे दिले गेले. ऍडिशनल चार्ज एका नम्रता पाटील नावांच्या डीसीपींकडे दिलेला गेला आहे. आणि त्यामुळे या केसेसकडे दुर्लक्ष होतंय का किंवा काय याच्याबद्दलचं माहिती, म्हणजे याच्याबद्दलची माहिती देणं अतिशय गरजेचं आहे. नुकतंच मी अगदी तुमचा फोन येण्याच्या आधी 1 सेकंदापूर्वी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी सुद्धा मी बोलली आहे आणि त्यांनी मला सांगितलं की मी याच्यामध्ये आपल्याला अपडेट देतो की नक्की यामध्ये आम्ही काय केलं. परंतु या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसतायत आणि त्याच्यावरती कार्यवाही होताना दिसत नाही, हे मात्र अतिशय गंभीर आहे. अगदी धन्यवाद चित्राजी आपण आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय पुण्यामध्ये एक अंध दाम्पत्य आहे आणि त्यांची मुलगी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे, मात्र पोलीस या प्रकरणाला गांभीर्यानं घेत नाहीये. या बेपत्ता मुलीचा शोध पोलिसांनी अद्यापही सुरू केलेला नाहीये. एक वेळा नाही म्हणता मी 2-3 वेळा तिथे जाऊन आलेले आहे. मला फक्त एवढंच सांगण्यात आलं आहे की जे माणूस तपास करत आहे, म्हणजे जे पोलीस तपास करत आहे, त्यांच्या संदर्भात तुम्ही बोलणं करा. पण त्यांचा काही मला अद्याप कॉल नाही आला. मी स्वतः त्यांना केला होता, ते म्हणताय शोध चालू आहे आणि 100 केसेस माझ्याजवळ असतात, मी एकाच केसीमध्ये भाग नाही घेऊ शकत, असं त्यांचं मला उत्तर भेटलेलं आहे.